विद्यार्थी मित्रों, आज आपण या ठिकाणी मार्केटिंग एंड रिटेल मैनेजमेंट या अभ्यासक्रमांतर्गत थिअरीचा पहिला पेपर जो आहे त्यामधील दुसरा चैप्टर जो आहे तो या ठिकाणी पाहणार आहोत। दुसऱ्या चैप्टर मध्ये जो भाग आहे तो महत्त्वाचा भाग क्रय प्रेरणेचे विविध प्रकार या विषयीची माहिती आपण आज पाहणार आहोत। विद्यार्थ्यांना क्रय प्रेरणा म्हणजे काय हे आपण मागच्या भागामध्ये बघितलेलं आहे। क्रय प्रेरणा म्हणजे खरेदी करण्याची इच्छा शक्ती। एखादी वस्तू आणि त्याचे सेवा जर आपल्याला खरेदी करायची असतील आणि तशी इच्छा शक्ती आपली उद्भवलेली असेल त्याला क्रय प्रेरणा असे म्हणतात हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलेले आहे। मग या क्रय प्रेरणेचे प्रकार कोणकोणते आहेत? पहिला प्रकार आहे प्राथमिक क्रय प्रेरणा, प्राथमिक प्राइमरी बाइंग मोटिव, प्राइमरी बाइंग मोटिव। तर वेरियस टाइप्स ऑफ बाइंग मोटिव मध्ये ही जी प्राइमरी बाइंग मोटिव आहे प्राथमिक क्रय प्रेरणा या अंतर्गत भूक, तहान, सुख, भीती इत्यादि प्रक्रियांचा अंतर्भाव झालेला आपल्याला दिसून येणार आहे। या प्रेरणेच्या प्रकारात भूक, तहान, सुख मिळण्याची इच्छा, भीती व जोखमीपासून मुक्त होण्याची इच्छा आणि सामाजिक मान्यता मिळण्याची इच्छा इत्यादि प्रेरणांचा अंतर्भाव आपल्याला या प्राथमिक क्रय प्रेरणेमध्ये प्राइमरी बाइंग मोटिव मध्ये झालेला आपल्याला दिसून येणार आहे। यानंतरचा भाग आहे सहायक क्रय प्रेरणा नंबर 2। विद्यार्थ्यांना सहायक क्रय प्रेरणा म्हणजे सेकंडरी बाइंग मोटिव, सेकंडरी बाइंग मोटिव या अंतर्गत सहायक क्रय प्रेरणा यांच्या अंतर्गत कार्यक्षमता वाढण्याची इच्छा, कार्यक्षमता वाढण्याची इच्छा, सौदेबाजी करण्याची वृत्ती, काटकसर करण्याची इच्छा, नफा मिळवण्याची आकांक्षा इत्यादि प्रेरणांचा समावेश या सेकंडरी बाइंग मॉड्यूल मध्ये करण्यात आलेला आपल्याला दिसून येईल। त्यानंतर स्थूल मानाने ग्राहकांच्या क्रय प्रेरणांचे प्रकार। विद्यार्थी मित्रो, स्थूल मानाने ग्राहकांच्या बाइंग मॉड्यूल क्रय प्रेरणेचे जे प्रकार आहे ते प्रकार या ठिकाणी 3 प्रकारांमध्ये त्याचं विभाजन केलेलं आपल्याला दिसून येईल। स्थूल मानाने जे 3 प्रकार पाडण्यात आलेले आहे त्यामध्ये पहिला प्रकार आहे भौतिक प्रेरणा, दुसरा आहे मानसशास्त्रीय प्रेरणा आणि तिसरा आहे सामाजिक प्रेरणा। आता भौतिक प्रेरणा जी आहे या भौतिक प्रेरणेमध्ये भूक, तहान, विश्रांती, झोप इत्यादी प्रेरणांचा अंतर्भाव झालेला आपल्याला दिसून येईल। स्थूल मानाने ग्राहकाची जी प्रेरणा आहे तिसरा प्रकार यामध्ये भौतिक प्रेरणेमध्ये भूक, तहान, विश्रांती, झोप इत्यादी प्रेरणांचा अंतर्भाव आपल्याला झालेला दिसून। त्यानंतर दुसरी प्रेरणा आहे मानसशास्त्रीय प्रेरणा। विद्यार्थी मित्र हो,
मानसशास्त्रीय प्रेरणा म्हणजे सायकोलॉजिकल बाइंग मोटिव्स। आता सायकोलॉजिकल बाइंग मोटिव्स म्हणजे त्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून त्याच्या बुद्धीमध्ये त्याच्या मनाला तशी इच्छा निर्माण झाली पाहिजे कशाची, तर खरेदी करण्याची। त्याला म्हणतात मानसशास्त्रीय मोटिवेशन। तर यामध्ये अहंकार ज्याला आपण युगो म्हणतो, भीती व इतर प्रेरणांचा अंतर्भाव या मानसशास्त्रीय सायकोलॉजिकल प्रेरणेमध्ये आपल्याला दिसून येतो अंतर्भाव झालेला। तिसरी प्रेरणा आहे सामाजिक प्रेरणा। यामध्ये व्यक्तीचे सामाजिक स्थान व सामाजिक मान्यता इत्यादी प्रेरणांचा यामध्ये अंतर्भाव असलेला आपल्याला दिसून येणार आहे। त्याचप्रमाणे चौथी जी प्रेरणा आहे विद्यार्थ्यांनो, चौथी प्रेरणा आहे अंतर्वर्ती क्रय प्रेरणा। चौथी प्रेरणा आहे अंतर्वर्ती क्रय प्रेरणा। आता अंतर्वर्ती क्रय प्रेरणा म्हणजे काय, तर यामध्ये प्रत्येक सुज्ञ किंवा विचारी व्यक्ती शिकत असतो। प्रत्येक व्यक्ती शिक्षण घेतो, शिकतो, विद्येचं संवर्धन करतो आणि शिकण्याची ही क्रिया सतत त्याची सुरूच असते। त्या व्यक्तीची, प्रत्येक व्यक्तीची शिकणे आणि शिकण्याची प्रक्रिया ही सतत सुरू असते आणि त्यामुळे व्यक्तीचा जन्म झाल्यापासून, व्यक्तीचा जन्म झाल्यापासून काही प्रेरणा अस्तित्वात येतात। व्यक्तीचा जन्म झाल्यापासून शिकणे विविध प्रकारचा प्रेरणा जन्म झाल्यापासून अस्तित्वात येत असतात, वाढत असतात आणि त्याचा आणि शिकण्याशी किंवा शिक्षणाशी काहीही संबंध नसतो। शिकणे ही प्रक्रिया सतत चालू ठेवणे, व्यक्तीचा जन्म झाल्यापासून काही वेगळ्या प्रक्रियेचा संबंध येणे, याचा आणि शिकण्याचा शिक्षणाचा काहीही संबंध नसतो। आणि मग याचा कार्याचा जन्म झाल्यापासून ज्या ज्या काही प्रेरणा तुमच्या अस्तित्वात येतात जन्मापासून, त्याचा आणि शिक्षणाचा काही संबंध नसणे यालाच म्हणतात अंतर्वर्ती किंवा मूलभूत प्रेरणा असे म्हणतात। तर यालाच आर्थिक स्थिती, उत्पन्न, शिक्षण इत्यादी बाबींचा यावर परिणाम होत असतो, प्रभाव पडत असतो आणि म्हणून इतर अशा बाबींचा या प्रेरणेवर काहीही प्रभाव पडणार किंवा पडला असे आपल्याला दिसून येणार नाही। तर त्यानंतर पाचवी जी प्रेरणा आहे ही आहे वस्तू क्रय प्रेरणेनुसार प्रकार। वस्तू क्रय प्रेरणेनुसार प्रकार। वस्तू व क्रय प्रेरणा म्हणजे वस्तू व क्रय प्रेरणा म्हणजे ज्यामुळे ग्राहकाला वस्तू विकत घेण्याची इच्छा निर्माण होते, ज्यामुळे ग्राहकाला वस्तू विकत घेण्याची इच्छा निर्माण होते, वस्तू क्रय प्रेरणेचे हे महत्त्वाचे मॉड्यूल आपल्याला दिसून येते। यामध्ये वस्तू व क्रय प्रकारानुसार, वस्तू व क्रय प्रेरणेनुसार प्रकार जो आहे त्यामध्ये वस्तू व क्रय प्रेरणांचे विवेकात्मक व
ग्राहकांना जी वस्तू खरेदी करण्याची इच्छा उत्पन्न होते, मग ग्राहकांना वस्तू जे खरेदी करण्याची इच्छा उत्पन्न होते त्यामध्ये या क्रय प्रेरणेनुसार दोन भागामध्ये त्याचं रूपांतरण होते, दोन प्रकार पाडण्यात आलेले आहेत वस्तू व क्रय प्रेरणेनुसार, विवेकात्मक आणि दुसरा आहे भावनात्मक क्रय प्रेरणा। आता विवेकात्मक क्रय प्रेरणा म्हणजे रॅशनल बाइंग मोटिव्ह आणि भावनात्मक क्रय प्रेरणा म्हणजे इमोशनल बाइंग मोटिव्ह। रॅशनल बाइंग मोटिव्ह म्हणजे विवेकात्मक आणि भावनात्मक म्हणजे इमोशनल बाइंग मोटिव्ह। आता आपण पाहणार आहोत विवेकात्मक रॅशनल बाइंग मोटिव्ह म्हणजे काय, तर सर्वसामान्य ग्राहक अनेक आवश्यक वस्तूंची खरेदी करताना तो ग्राहक आपल्या गरजेचे स्वरूप, वस्तूंची किंमत म्हणजे आपली गरज काय आहे, ती गरज त्या वस्तूची किंमत त्याचप्रमाणे तिची आपल्याला काय उपयुक्तता आहे हे सगळं विचार करावा लागेल ना, की आपण जायचं कुठली वस्तू खरेदी करायची, तेवढा आपल्याकडे पैसा असला पाहिजे। म्हणून सर्वसाधारण ग्राहक जेव्हा त्याला त्या वस्तूची नीड गरज असते त्यावेळीच ती वस्तू खरेदी करतो। आता मोठी कार खरेदी करायची 10-12 लाखाची, पैसा असला तर खरेदी करणार, गरज असली तर मोटरसायकलवरही जाणं होते, कारवरती जाणं होते, बरोबर आहे ना। आणि म्हणून विवेकात्मक रॅशनल मोटिव्ह म्हणजे सर्वसामान्य ग्राहकाला अनेक आवश्यक वस्तूंची खरेदी करत असताना त्या वस्तूची किंमत किती आहे, तिची आपल्याला उपयुक्तता आहे का, किती आहे उपयुक्तता, तिचा टिकाऊपणा कसा आहे, त्यापासून समाधान आपल्याला किती मिळणार आहे, इत्यादी बाबींचा विचार करता या खरेदीमध्ये तर्क वितर्क आणि बुद्धीचा वापर म्हणजे विवेकात्मक क्रय प्रेरणा। या खरेदीमध्ये ती वस्तू आपल्याला किती फायदेशीर असणार यासाठी तिची किंमत, तिचा टिकाऊपणा, तिचा इत्यादी आपल्याला मिळणारं समाधान इत्यादी बाबींचा तर्क वितर्क आपली बुद्धी वापरून आपलं विवेक वापरून ती खरेदी करणे म्हणजे विवेकात्मक बाइंग मोटिव्ह होय, खरेदी प्रेरणा होय। यानंतर दुसरी प्रेरणा आहे भावनात्मक क्रय प्रेरणा, त्याला आपण म्हणतो इमोशनल बाइंग मोटिव्ह। इमोशनल बाइंग मोटिव्ह म्हणजे इमोशनल होऊन खरेदी करणे, यामध्ये मनुष्याला बुद्धीप्रमाणे भावनाही असतात। विद्यार्थ्यांनो, मनुष्याला ज्याप्रमाणे बुद्धी आहे त्याप्रमाणे भावना सुद्धा त्याला असतात, आणि म्हणून त्याचे स्वतःचे एक भावनात्मक विश्व निर्माण होते, भावनात्मक विश्व त्याचं त्या माणसाचं त्या मनुष्याचं असते। आणि म्हणून एखाद्या वेळेस भावनात्मक वेग आवेश त्या भावनाच्या भरामध्ये पैशाच्या धोक्यामध्ये तो मनुष्य अनावश्यक वस्तूंची खरेदी करतो, ज्या वस्तूची गरज नाही, आवश्यकता नाही अशी अनावश्यक वस्तू खरेदी करतो हे भावनेच्या भरामध्ये, कारण त्याला त्या ठिकाणी त्याची भावना ही अशी उफाळून आलेली असते, इच्छा शक्ती उफाळून आलेली असते आणि अनावश्यक वस्तू तो खरेदी करतो। त्या भावनेच्या आयोगाने ग्राहकांना खरेदीचे व्यवहार करण्यासाठी अभिप्रेत करणाऱ्या निर्णयांना भावनात्मक क्रय
ग्राहकांना भावना निर्माण करणाऱ्या असतात. विवेकात्मक प्रेरणा ह्या भावनात्मक नसतात, तर विवेक बुद्धी ठेवून जागरूक ठेवून त्या वस्तूचा टिकाऊपणा, त्या वस्तूचा किंमत, तिची उपयुक्तता, तिचं समाधान ह्या सर्व गोष्टीचा विचार करून ती विवेकात्मक बुद्धीने खरेदी करतात. परंतु भावनात्मक खरेदी ही इमोशनल होऊन तुम्हाला एखाद्या वस्तूची जी अनावश्यक वस्तूची खरेदी केली जाते त्याला इमोशनल बाई मोटिव्ह, भावनात्मक क्रय प्रेरणा असे म्हणतात. तर अशा प्रकारे हे क्रय प्रेरणेचे या ठिकाणी पाच प्रकार पाडण्यात आलेले आहेत. यामध्ये व्हेरियस टाइप्स ऑफ बाइंग मोटिव्ह, क्रय प्रेरणा ही मार्केटिंग रिटेल मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा भाग आहे. ग्राहकाच्या मनामध्ये इच्छाशक्ती निर्माण करणे ही फार मोठी बाब आहे. तर अशा पद्धतीने या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण क्रय प्रेरणेचे भावनात्मक आणि विवेकात्मक असे विविध प्रकारे क्रय प्रेरणेचे भाग आपण पाहिलेले आहेत.